सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यामुळे आलेल्या सर्व मान्यवरांचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण आसन ग्रहण करायचे. लोकसभा निवडणुकांनंतर आता वेध लागलेत ते विधानसभा निवडणुकांचे. याच प्रसंगी आपण बोलणार आहोत. पिंपरी चिंचवड मधले हे दोन नेते आहेत, हे भोसरी विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि हे चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि दोघे आहेत अजित पवार गटाचे. सुरुवातीला तुमच्याकडे येतो, भोसरी विधानसभेसाठी तुमची कशी तयारी झाली आणि तिथं सध्या आमदार भाजपचे आहेत त्यामुळं हा खूप मोठा प्रश्न आहे. भोसरी विधानसभेसाठी म्हणजे पूर्वी हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच मतदारसंघ राहिलेला आहे. विलासराव लांडे पाटील त्या ठिकाणी दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या परिसरामध्ये आमच्या पक्षाची ताकद अत्यंत चांगली आहे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी मागणी करतो. मी स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला इच्छुक आहे आणि आमची ओव्हरऑल सगळीच तयारी त्या ठिकाणी झालेली आहे, त्याच्यामुळं ती जागा आम्हाला मिळावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. तुम्ही चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लढलेला होता, चांगली मतं तुम्हाला त्यावेळेला मिळालेली होती, आता पुन्हा त्याच जोमानं तुम्ही उतरणार आहात? नक्कीच. ज्या पद्धतीनं पोटनिवडणुकीला संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही माझ्याबरोबर चिंचवड विधानसभेमध्ये काम करायला होती, येणाऱ्या काळामध्ये चिंचवड विधानसभेमध्ये त्याच जोशाने त्याच जोमाने आम्ही पूर्ण यंत्रणा घेऊन उतरणार आहोत. परंतु ज्या पद्धतीनं महायुतीचं आत्तापर्यंत जागा वाटप आहेत तर तिथं बघितलं गेलंय की जे विद्यमान आमदार आहेत किंवा विद्यमान खासदार आहेत त्यांनाच त्या जागा सोडायचं असं एक फॉर्म्युला बेसिक ठरलेला आहे. मग अशा प्रसंगी तुम्ही जो दावा करता यामुळे तिढा निर्माण व्हायचा नाही? आम्हाला वाटत नाही तिढा निर्माण. शेवटी जागा वाटपामध्ये वेगवेगळ्या चर्चा होतील आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष सर्वे होईल, त्याच्यामध्ये नेमकं काय कुठला उमेदवार जिंकू शकतो ही वस्तुस्थिती पाहूनच त्यानंतर उमेदवार ठरतील असं आम्हाला वाटतं आणि आम्ही तशा प्रकारची मागणी आमच्या नेत्यांकडे करतोय की या जागा आम्हाला मिळाव्यात म्हणून. परंतु तुम्ही आता मागणी करत असताना कोणते मुद्दे ठेवणार आहात? कारण जर आमदार चिंचवडच्या या अश्विनी जगताप आहेत, भाजपच्या आहेत, मग तुम्ही कुठले मुद्दे मांडणार आहेत जेणेकरून ही जागा अजित पवार गटाला सुटावी? ज्या पद्धतीनं तुम्हाला माहिती आहे की या पिंपरी चिंचवड शहराचा विकास दादांच्या माध्यमातून झालेला आहे, तो विकास संपूर्ण जनता पाहत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जी डेव्हलपमेंट होणार आहे, दादा ज्या पद्धतीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी कोणती समस्या या शहरातील ती सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम राहील आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी काम करू. अजित पवारांना तुम्ही हे सांगितलंय की तुम्ही दोघंही लढायला इच्छुक आहात? हो, अजित दादांच्या कानावरती आम्ही हा विषय घातलेला आहे आणि पुन्हा आम्ही त्यांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की या ठिकाणी आम्ही इच्छुक आहोत. त्यांचा होकार आहे याला? 100% असणार, कारण आम्ही ज्या पद्धतीनं या शहरात काम करत आहोत, आत्ताच झालेली पोटनिवडणूक पाहता मला जवळजवळ 1,00,000 मतदान पडलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात त्याच जोशाने सर्व कार्यकर्ते हे माझ्याबरोबर राहतील. तर भोसरीला भाजपचे महेश लांडगे हे आमदार आहेत आणि चिंचवडला भाजपच्या अश्विनी जगताप या आमदार आहेत, परंतु या दोन्ही ठिकाणी आता अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे, त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला या दोन्ही जागांवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.